पण हांव इंग्लीश मिडियमान शिकलेलो. मागीर म्हणजे म्हणपाचें कितें, म्हणजे कितें आतां कितें चलता सारकें न्ही, म्हणजे म्हाका म्हजो गांवचो देख ना, म्हजे गांवचे म्हाका संस्कृती ना, म्हणजे हांव भायलो. हांव तांकां विचारूंक सोदतां हें सारकें. तिसरो इशू म्हणटा ते हो इशू जो केला, सी एवरी पेरंट रिक्वायर्स द नीड ऑफ एवरी चायल्ड. आज गोंया जरी तर आमचे 14 लाख वोटर आसा, 30 लाख लोक आसतले, 20 लाख 25 लोक आसतले, भायले लोक आसतले सेटल जाल्ले. अल्टिमेटली हांवूय बापूय 3 भुरग्यांचो, म्हज्या भुरग्यांक कितें जाय, बरें जाय तें हांवें मुगे चिंतपाक जाय. म्हज्या भुरग्याचो फ्युचर हांवें पळोवपाक जाय. आज इतलें कॉम्पिटिशन आसा संवसारान, आनी इतलें कॉम्पिटिशन आसतना आमची कोंकणी भास पळय म्हाका आवडटा. आय लायक माय कोंकणी लँग्वेज. आय कॅन टॅल इट टू एनीबडी एंड एवरीबडी. आय लायक माय लँग्वेज. कितें तुमी पयलीं एक सांगलें आनी आतां एक केलें. आय वील कम टू डॅट. आतां म्हाका सांग, जेन्ना हो हे मुद्दे आसा, ही MOI मुद्दो आतां तो कितें फादर कितें म्हणटा की ना, कोणें तरी येवन स्टेजीर भाशण केलें आनी तेणें प्रोमीस केलें की अशें, आनी तो फुटींग म्हणटा पळय सिट्युएशन. सी टुडे आज तेणें कितें म्हटलें, कितें म्हणलें, आय वॉज नॉट एट डॅट टायम थंय स्टेजीर नाशिल्लो. तुवें आयकलां आसतलें? हांय आयकलां. पूण सी वॉट ही सी पर्सनली ही मस्ट हॅव हॅड मिटींग्स वीथ वेरियस इशूज एज इवन आतां पळय तेणें इट वॉज नॉट टुगेदर. ही हॅड इशूज, ही हॅड डिस्कशन वीथ वेरियस थिंग्स एन फॉर कॉमन फॉर्म्युला तेणें काडून ही हॅज डिक्लेर्ड इट. म्हजें इतलेंच म्हणणें, म्हाका विचारपाक जाय फादराक की ओके तेणें घात केल्लो, कोणाचो घात घेतलो, फादराचो घात घेतलो वो लोकांचो घात घेतलो. आनी जेन्ना लोकांक जर जाय, म्हणजे पेरंटाक, सी डिसिजन अशें आसा आतां, वेदर इट इज मायनॉरिटीक दिल्या, फादर जेफरीन सांगले फादर मायनॉरिटी दिल्या, ओके दॅट इशू इट शूड बी ओपन टू. आय ऑल्सो सेड इट शूड बी ओपन, हू एवर वॉन्ट्स टू ऑप्ट कॅन ऑप्ट, दॅट इज वन इशू. हॅज एनीबडी फोर्स एनी पेरंट टू पूट भुरग्यांक हुंय घालपाक? नोबडी इज फोर्सिंग एनीबडी. इट इज फ्री फॉर ऑल. टुडे देर आर ऑल टायप्स ऑफ मिडियम. देर इज मराठी मिडियम, देर इज कोंकणी मिडियम, देर इज इंग्लीश मिडियम. हू हॅज स्टॉप देम फ्रॉम पुटिंग? सी माय चिल्ड्रन, आय एम टेलिंग यू, आय लायक म्हजे हांव गोंयचो. प्रश्न कितें आसा, तुमी जे निवडणुकी पयलीं सांगिल्लें ते निवडणुकी उपरांत कित्याक केले ना? हांव ते सांगता, तांचो मुद्दो सारको आहा. ते म्हणटात की आमी दिगंबर कामतीन विश्वासघात केलो म्हणना ते सारके. तेणे कारण ते ताणें एक डिसिजन घेतले, त्या डिसिजनाचे रावले. हांव एग्री म्हणटा. तुमी सांगले न्ही आमी चेंज करता म्हणून. चेंज म्हणजे कशें करता म्हणले? चेंज तुमी सांगले की आमी फक्त मराठी आनी कोंकणी आनी कांयच ना. म्हाका सांग, म्हाका ही भाशणां आशिल्ली. म्हाका सांग, आतां आज जेन्ना एक पॉलिटिकल पार्टी पावरान येता, पॉलिटिकल पार्टी पावरान येतरी फादर कितें म्हणटा की पॉलिटिकल यूज केलो की आमकां पावरान हाडपाक. आय डोंट एग्री, आय डोंट एग्री विथ. म्हणूंक ना त्या रेफरन्स टू सीट्स म्हणलो न्ही. सी वी पयलींचो सरकार उडयलो, हो सरकार हाडलो. आतां आमी अशें केलें म्हणून हांव ती ते 2 सिटां आतां ती आमी दाखोवन दितले की दॅट इज द मिनींग न्ही. आतां तेका कोंकणी आय डोंट नो हाव टू एक्सप्लेन. व्हॉट इज योर पॉयंट? दीस इज व्हॉट आय मेंट टू से. माय पॉयंट इज व्हॉट? सी टुडे वेन एवर देर इज अ गव्हर्नमेंट, इट इज द विल, इट इज द वॉट द पीपल वॉन्ट. सी इवन वेन दिस इज अ डेमोक्रेटिक डिसिजन, दिस इज अ डेमोक्रेटिक डिसिजन. अरे सी टुडे वेन 21 MLAs आर सिटिंग, इट इज अ गव्हर्नमेंट. सी इंडिव्हिज्युअल मे बी डेमोक्रेटिक डिसिजन. सी आय विल एक्सप्लेन टू यू. 21 वेन देर आर 21 MLAs ऑफ अ बीजेपी पार्टी, ओके. सी दे विल बी विचार जाता. इट वॉज ऑल सिटींग टुगेदर एंड डिसायडेड. इट इज नॉट हीज इंडिव्यूजल डिसिजन. मे बी वेन ही वेंट टू हिम इट वॉज हीज इंडिव्यूजल डिसिजन टू एज अ फोर्स. बट देन ही रियलाइज दॅट यू कॅनॉट हॅव पीपल सपोर्टिंग. बिफोर कमिंग बॅक टू ऑल दीस स्टेक होल्डर्स, सर हे रजाव पडटा. दोन पॉयंट आसा. एक पॉयंट तो पयलो आत्तां केल्लो पॉयंट म्हणटा, वीच तो क्लेवरली घालता, म्हणजे यूज करता की इट वॉज इंडिविज्युअल डिसिजन ऑफ मनोहर पर्रीकर टू यूज दॅट स्टेज. पण डिसिजन घेता असताना ही हॅज टेकन अ डिसिजन एज अ गव्हर्नमेंट विथ. वेन देर वॉज नो, ही वॉज नॉट इन अ गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट इज नाव, ही हॅज गॉट 21 MLAs टुगेदर विथ हिम टू फॉर्म द गव्हर्नमेंट. आय विल कम टू यू. एक मिनिट. 21 MLAs, दिस इज द गव्हर्नमेंट, देर विल ओपन इट फॉर हिम. ही वॉज देर एज अ इंडिव्हिज्युअल लीडर ऑफ बीजेपी पार्टी. मे बी आय एम नॉट सेइंग, सी आय डोंट नो व्हॉट हॅपन्ड देन एज इंडिव्हिज्युअली. ही वेंट ऑन स्टेज, आय हॅव हर्ड इट, आय ऐकलं वॉट ही हॅज प्रॉमिस, वॉट ही हॅज डन, हांव मानता. बट दॅट इज वॉट सी दॅट इज दीस गव्हर्नमेंट. सरकार म्हणटकीर वेगळे तरेन सरकार म्हणटकीर हॅज टू टेक एव्हरीबडी इन टू कॉन्फिडन्स एंड सो मे बी एव्हरी दॅट. तेन्ना एव्हरीबडी कॉन्फिडन्सान घेवन आशिल्लो, आतां घेतकीर मे बी ताका कळ्ळा ओके. तो एक क्लेवर पॉयंट अशें हांव धरता. दुसरो पॉयंट असो की हांव निलेश बाब एका सायडीचेर आसा की सगळ्यांक इंग्लीश प्रायमरीक सुद्दां एड मेळची. हांव दुसऱ्या सायडीक आसा. फक्त प्रायमरी शिक्षणा खातीर पयली ते चवथी इंग्लीश दिवपाची गरज ना, मराठी कोंकणीकूच मेळुनी. आनी मागीर हायस्कुलाक वचा, सगळी नॉलेज मेळटा, सगळें मेळटा. पूण एकाच पॉयंटाचेर हांव ताच्या बरोबर आसा की अनमॅरीड 90 तेणें याद काडली बरोबर, तेन्नाय पॉलिटिक्स जाल्ले 1990 तेन्नाच्यान सुरू जाले, ते पॉलिटिक्स सुरू जाले. एकॅडमिक्स फाटल्यानूच आसा,
फाटल्या बेंचाचेर आसा. आता सुद्दां म्हाका दिसता की मिडियम ऑफ इंस्ट्रक्शन हे म्हणटात न्ही सगळेच, आता मेजॉरिटी लोक म्हणटा की पेरंट्साचो डिसिजन, पेरंट्साचो इट एक्च्युली इट शूड बी अकॅडमिशियनाचो डिसिजन. ज्याका शिक्षण कळटा, सगळ्या पेरंट्सांक कळटा अशें म्हाकाय शिक्षण कितलें कळटा म्हाका खबर ना, पण तांचो डिसिजन आसूं जाय. एक तरी पूण तरी पूण तूं म्हणटा की आतां हांवें कितें चुकलां, पळय हांवें इंजिनियरींग केलां, आय हॅव ऑल्सो स्टडीड, आनी आय आय म्हाका दिसता की म्हज्या भुरग्यांक कितें जाय, आय हॅव टू डिसायड. म्हाका एकॉमोडेशन डिसायड करपाची गरज ना. देर आर, म्हाका सांग वाय इज दॅट ग्रोथ ऑफ दीस नॉन एडेड स्कूल्स. जेन्ना सिलेबस तयार जाता तेन्ना तो एज्युकेशन सिस्टम तयार करप आसता. तशें न्ही, हांव पेरंट्स म्हाका हें शिकोवपाक जाय, सिलेबस हो सिलेबस करात. पळय हांव कॅन नॉट बी एन आर्ग्युमेंट. नो नो, आय एम एक्सप्लेनिंग टू व्हॉट आय मीन टू से. हांव कितें म्हणटा, व्हॉट आय एम सेइंग इज वेन दीस एकॉमोडेशन डिसायड, इट इज इन द सिलेबस. इट इज नॉट टू डिसाइड ऑन वॉट आय शूड डू. देर आर सो मेनी सिलेबस, आता सीबीएसई बोर्ड, आयसीएसई बोर्ड, कितले बोर्ड आसा गोंयान चालू. इट इज नॉट टू डिसाइड वॉट टू डू, इट इज वॉट इज राईट, वॉट इज रॉंग. यू चूज अ रॉंग थिंग, फायन, इट इज युअर डिसिजन. यू चूज अ राईट थिंग, यू आर एट द राईट साईड. माझा पॉईंट त्याच्याय फुडलो असलो की तू जे म्हणताल पळय न्ही की प्रत्येक हातून गव्हर्नमेंट आणि हे कित्याक घेऊक जाय, तो माझा पॉईंट असलो, त्या पॉईंटाचेर असलो. त्याच्या पहिली डिबेट झाली ती बरी झाली. मिडियम ऑफ इंस्ट्रक्शन डिसिजन आज गव्हर्नमेंटान घेतलो, 1990 दुसरो डिसिजन घेतलेलो. म्हजें म्हणणें की आमकां अशी एक संवय जाल्या की प्रत्येक गोश्टीन आमी गव्हर्नमेंट पळयता, प्रत्येक गोश्टीन आमी सरकार पळयता. जर पेरंट्सांक दिसता न्ही, आतां जेन्ना म्हजे भुरगीं फॉर एग्जाम्पल डिसिजन एमओए पॉलिसी कितेंय आसूं न्ही, हांव म्हज्या भुरग्यांक मराठी मिडियमानूच हांव शिकोवपाचो, तशेंच हांवें शिकयलें. सो तो जर एक पॉयंट आमी लक्षांत घेत जाल्यार मागीर खूब म्हणजे पण अवेरनेस आसा आनी पेरंट्स त्या प्रमाणे ऑन मेरीट डिसिजन घेता जाल्यार म्हाका दिसता हो गव्हर्नमेंट म्हणजे आमी सगळे लायट ना, हे ना, ते ना, रस्त्यार खड्डो, प्रत्येक गोष्टीन सरकारान करूंक जाय. आमी जर अवेअर पेरंट आसा आनी आमकां जर योग्य दिसता म्हणजे निर्णय करूंक शकता जाल्यार मागीर तो निर्णय करून तांकां एक पॉईंटूय सांगून दवरता. मागीर तुम्ही उलयता आसतना मातसो एड्रेस करा की ती जी स्पेस आसली न्ही, आता आरएसएस बी ना म्हणटा ह्या आंदोलनात, ती स्पेस तुम्ही भरूंक शकता काय म्हणून तुम्ही उदळ म्हटले आंदोलनाची एकाच पॉइंटाचेर आसा की इतले डिस्क्रिमिनेटरी डिसिजन आसा की हाच्या वयल्यान ह्या सरकारच्या मनात कितें चल्ला हे आमकां कळटा. वी आर नॉट ऑन दॅट प्रिमायस, पण आय वील करेक्ट यू सर. हे राजकारण जे भाषेचे जाल्ले आसा ते 1980 सालान जेन्ना अर्थ काँग्रेसचे सरकार जेन्ना मत झाले काँग्रेस पार्टीन तेन्ना शशिकला ताई सुद्धा एक मंत्री आशिल्ली काँग्रेस सरकारची. तेन्ना तिने विरोध केलो हे कसले हे बदलपाक, तेन्ना त्या वेळेक झाले. शशिकला काकोडकर 90 असली जेन्ना ही आघाडी. नो नो नो, इवन देन इट वॉज. व्हॉट इज युअर पॉइंट? बट इट वॉज फर्दर्ड. हांव कितें म्हणटा की you are asking the academician what medium of instruction should be, what parents decide? Absolutely not. Who are the academicians? They are to devise mode of teaching. Correct. They have to devise Correct. The kind of knowledge that Correct. you intend to bring to the students, not the language. When you want to generate or create global citizens, Correct. Why are you depriving them from global languages? All right, I was in a mission school in Mumbai. I learnt in English language throughout and reasonably good language studies, but I can speak Kokani, I can speak Marathi, I can even speak Gujarati and if given an opportunity, and Hindi as well. But what I felt sorry about, our democratic system, which believes that Hindi is also a very important compulsory language for integration of the nation. Goa is trying to identify itself. They have got it. They have got English language. We welcome this particular move as far as English language is concerned. But not that only minorities. This government has discriminated with those people who have done good educational work for many years okay. into English language. They are, you see, their job is to show one product and sell you another. Okay. Father, main thing. Dakhobache daat vege. Bare. Father, two things. First thing is, Jitani Sangli, whether
इट शुड बी एन अकेडमिशियन्स कॉल दैट व्हाट इज द बेस्ट मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन एट प्राइमरी लेवल और इट शुड बी अ पेरेंट्स कॉल दैट इज फर्स्ट थिंग. सेकेंड थिंग जितेन बाब संगते कि दिस इज अ लोकसभा ट्रिक दैट गवर्नमेंट हैज प्लेड टू वू द माइनॉरिटीज. Now, first thing, I think academicians are supposed to be framing what should be taught, in what shape, in what manner. Correct. Parents have got choice to say, to this school, to this language, this medium. Absolutely. This parent choice. Absolutely. Can you curb parents? So much so, RTE, which is already in force now, from 2010, RTE gives 75% parents place for parents in every decision of the education, PTAs and air management committees, all everywhere. 75%. So can you just overlook the choice and the place of the parents? I don't think so, and very correct. And that's why this government also has respected the demand of the parents. Secondly, I think this issue is being politicalized too much. Now just take, I mean, madhyam mantate. चार क्लासी पहिलो फर्स्ट सेकेंड प्रैक्टिकली कहीं ना इट्स प्ले वे मेथड कहीं ना थर्ड फोर्थ कितले शिकतात आमी कोंकणी मराठी कोंकणी भाषा शिकयतले मराठी भाषा शिकयतले इंग्लीश लैंग्वेज इंग्लीश भाषा शिकयतले ईवीएस एंड मैथ्स खंयचे लैंग्वेजीस घडये मैथ्स फ्रेंड्स शिकोवपाक सगळीं उतरां आसची नात बट नेचुरली एनी लैंग्वेज कॅन बी यूज. So how much of English or Konkani is being taught through this two subjects. आमगे इंडियेक ना इंडियेक 100 एक मायज लँग्वेज आसात आनी जेन्ना आमी गोंयचे भायर सोदता जावं कर्नाटकांचो सो आंध्र प्रदेशचो सो खंयची भास भाव उठतात आमी गोंयकार खंयची भास भाव उठतात आमकां कन्नड येता आमकां आंध्र प्रदेश येता आमी इंग्लीश भाव उठतात एज मच एज इंग्लीश कोड हिंदी जायत. सो वाय टू मेक दीस इश्यू सो मच पॉलिटिकलायज एंड वेन द इश्यू इज सो सिंपल कोणाकूय कितेंय करूं आनी दॅट्स वॉट दीस पॉलिसी हॅज गिवन एम्पल फ्रिडम टू ऑल. कित्याक पॉलिटिकल करतात हो तांचो मुद्दो. पयलो वाय आर यू मेकिंग इट पॉलिटिकल टेकिंग इट सो सिरियसली परत आंदोलन करता म्हणटा सरकार उडयता म्हणटा एक. दुसरी गजाल प्रश्न असतो ते म्हणतात तसे की फर्स्ट आणि सेकंडाक असते ओरल इट इज प्ले वे मेथड थर्ड आणि फोर्थ थर्ड आणि फोर्थ थंयच ती पुस्तकां आणि एक भाषा येतात. या दोन वर्षां खातीर तुमचो बोवाळ कित्याक शिकतात किती अशी व्हडली शिकता थर्ड आणि फोर्थ म्हणून तुम्ही हे करता बोवाळ करतात. आम्ही सगळे पण उलयता पण ते आमचो आम्ही चुकल्या आमचो विषय खंयचो पळय तो विषय म्हणजे इंग्लिशीन वो मराठीन वो हिंदीन वो तेलुगून मुळावे शिक्षण जावचे वो ना वो न्हय आमचो आमचो इश्यू वो आमचो विषय एकूच इंग्लीश मुळावे शिक्षण करूंक सरकारान अनुदान दिवचें वो ना इतलेंच इतलेंच उरलेलें न्हय मेन इश्यू इज सरकारान दिवचें काय ना आनी मागीर इट इज अ वॅल्यूड आर्ग्युमेंट ही इज सेइंग दॅट फाली जर पेरंट्सांक जाय जाल्यार लेट डेम गो टू प्रायव्हेट स्कूल लेट डेम गो टू अनएडेड स्कूल सरकारान दिवचें काय ना ग्रांट इंग्लिश डेफिनेटली आरटी सांगता इट्स फ्री एंड कंपल्सरी एज्युकेशन फंडामेंटल स्टँडर्ड टिल एट स्टँडर्ड एंड दिस इज अपहेल्ड बाय द सुप्रीम कोर्ट एंड दिस इज यू कॅन से टू स्टडी इट्स अ फंडामेंटल राईट एंड इफ यू से दॅट कॅन यू deny those who cannot afford to go to English schools paying high fees can you now your argument if father agar fakt ek correction karu sakta ma ki argument asa challa ki english hai sarkaran grant primary primary education aap regional language itlyan shikche ani taka grant divchi asa actually mool ishu asa regional language shikta taka grant divchi ashe nahi इंग्लिशीतल्यान प्रायमरी एज्युकेशन जावचें का मराठी कोंकणीतल्यान प्रायमरी एज्युकेशन जावचें मराठी कोंकणीतल्यान प्रायमरी एज्युकेशन जातकीर ताचें चिंतप त्या भुरग्याक चड बरें कळटा ताचें चिंतप बरें जाता असो असो हांचो एज्युकेशन सिस्टमचो हो हें आसा. इंग्लिशीतल्यान गेल्यार तो फक्त इंग्लीश लँग्वेज शिकता लँग्वेज अंडरस्टँडींग बिकॉज एवरीबडी वील से युनेस्को युनेस्को म्हणटात ते दे स्पीक ऑफ मदर टंग दे डोंट स्पीक ऑफ रिजनल लँग्वेजीस. आमची इशू कितें जाल्या सगळे आर्ग्युमेंट जाले मदर टंग वेन द इश्यू केम इवन 1990 इट्स नॉट मदर टंग दे रिजनल लँग्वेजीस
हाउ द इशू केम एंड वॉट द आर्गुमेंट इज दे आर सेईंग माध्यमीक जावपाक जाय माय भाशेन मातृ भाशेन खूंय आहा नाव द होल इशू आय डोंट थिंक इट्स मदर टंग इट्स गोन टू रिजनल लँग्वेजीस सो देट